नगरच्या सावेडी नाका येथे बारसकर परिवाराच्या वतीनं सरला बेट येथील पूज्य गंगागिरी महाराजांच्या पायदिंडी सोहळ्याचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. या ठिकाणी झालेला मनोहारी रिंगण सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. नगरच्या सावेडी नाका येथे सराला बेट येथील महंत गंगागिरी महाराजांच्या पायदिंडी सोहळ्याचा रिंगण सोहळा उत्साहात पार पडला. कैलासवासी नानासाहेब बारसकर यांच्या निवासस्थानाच्या आवारात झालेला हा मनोहरी रिंगण सोहळा सर्वांसाठी आनंदाची पर्वणी ठरला. यावेळी महंत रामगिरी महाराज, महापौर सुरेखा कदम, भीमाबाई बारसकर, नगरसेविका सुवर्णा जाधव, दीपाली बारसकर, बाळासाहेब बारसकर, नितीन बारसकर, सतीश बारसकर आदी उपस्थित होते. सरला भेट या दिंडीचं दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्वागत करण्यात आलेलं आहे. तसंच जवळपास 30 वर्षापासून ही दिंडी बारसकर परिवाराच्या इथे येत असते व दीपालीताई बारसकर यांचे सासरे नाना बारसकर यांच्यापासून या दिंडीचं स्वागत केलं जातं आणि ही परंपरा बारसकर परिवाराने सातत्याने चालू ठेवली व या दिंडीचं दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्वागत करून त्यांच्या जेवणाचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे व पारंपरिक पद्धतीने अत्यंत सुंदर प्रकारे या ठिकाणी रिंगणी घेतलं जातं व परिसरातील नागरिकही या दिंडीमध्ये अत्यंत आनंदाने सहभागी होतात व चांगल्या प्रकारे या दिंडीचं स्वागत केलं जातं व इथून पुढेही ही दिंडी अशाच प्रकारे बारसकर परिवाराच्या इथे येत राहील व त्यांचं स्वागत आणि त्यांचं जेवणाचं नियोजन म्हणा किंवा रिंगणाचं नियोजन अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी केलं जाईल. अशा परिवाराच्या वतीने गेल्या 30 वर्षापासून त्यांच्या सासऱ्यांची जी संस्कृती आहे जे या ठिकाणी ती दिंडी येत असते तर ती सासऱ्यांनंतर त्यांच्या मुलांनी, सुनांनी व त्यांच्या परिवारांनी चांगल्या पद्धतीने ते स्वागत करतात आणि त्यांचं नियोजनही अतिशय चांगल्या पद्धतीचं असतं. त्यांनी यापुढेही या दिंडीचं नियोजन चांगल्या प्रकारे करावं व त्या जे आयोजन करतात या दिंडीलाही त्यांच्या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक आणि विठ्ठलाची भक्त चांगल्या पद्धतीने त्यांचे या ठिकाणी उपस्थित असतात. तर मी बारसकर परिवाराला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देते. बारसकर मंडळी नगरसेविक आपल्या दीपाली मॅडम या दिंडीचा सरला बेटाच्या दिंडीचा मोठा उत्साह स्वागत करत आहे. त्यासाठी सर्व पंचकृषीतील भाविक भक्तमंडळी भरपूर जमा होतात. भजन होतं आणि त्यांच्या सासऱ्यांना खूप भजनाचा कार्यक्रम आवडायचा त्याच्यामुळे त्यांनी ते भजन म्हणजे चालूच ठेवलेली ही परंपरा त्यांच्या सासऱ्याच्या पाठीमागं आणि असा हा दिंडी सोहळा खूप मोठ्या प्रमाणात ते साजरा करतात. बारसकर परिवार खूप म्हणजे जवळजवळ 8-15 दिवसापासून त्याची धडपड उपर चालू असते. दिंडी कधी दिंडी कधी अशी त्यांना उत्सुकता लागलेली असते. महाराष्ट्राची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा चालू ठेवणं ही काळाची गरज आहे. पिढी बदलली की परंपरा बदलतात, विचारही बदलत असतात, परंतु बारसकर कुटुंबानं त्यांच्या वडिलांच्या विचारांची परंपरा कायम ठेवली आहे. महंत रामगिरी महाराज यांनी बारसकर परिवाराच्या सेवाभावी कार्याचं कौतुक केलं. आज आपला हा दिंडी सोहळ्याचा 5वा दिवस आहे. इथं नगरमध्ये बारसकर परिवारांच्या ठिकाणी त्यांच्या परिसरामध्ये आणि आज हा दिंडी सोहळा
फिरवलेला आहे. या ठिकाणी दुपारची भोजन प्रसादाची आणि पंगत बारस्कर परिवारांची आहे. मी बारस्कर परिवारांना धन्यवाद देईल आपण सर्व या दिंडी सोहळ्याची व्यवस्था करीत आहात. या दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून आणि भगवंताचं भजन कथा कीर्तन करीत आणि आपण सर्व वारकरी निघलेलो आहोत आणि पांडुरंगाच्या चरणी एक प्रार्थना पांडुरंगाने चांगल्या प्रकारचा पाऊस द्यावा की जेणेकरून शेतकरी वर्ग सुखी होईल आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न त्यांना मिळालं तर देशामध्ये सुद्धा सुबत्ता निर्माण होईल. गेल्या 35 वर्षांपासून या दिंडीची सेवा करण्यात येत असल्याचं बारस्कर यांनी सांगितलं. आज आपल्या नगर शहरामध्ये श्री क्षेत्र सरला बेट रामगिरी बाबांच्या दिंडीचं आगमन झालं आहे आणि आमच्या बारस्कर कुटुंबियांतर्फे या दिंडीचं सहर्ष स्वागत करण्यात आलं. आज आमच्या बारस्कर कुटुंबियांतर्फे दिंडीचं स्वागत करून तसेच त्यांना महाप्रसादाचे आयोजन आज या ठिकाणी केलेलं आहे. ही दिंडी आमच्याकडे बारस्कर कुटुंबियांकडे गेले 30 वर्षापासून नियमित येते. आमचे सासरे कैलासवासी नानासाहेब बारस्कर यांनी या पायंडा घातला आणि दिंडीचं स्वागत करण्याचं काम हे 30 वर्षापासून चालू केलं. त्यांच्या गेल्यानंतर त्यांच्या जाण्याच्या नंतर आम्ही त्यांची हा त्यांनी जी ही प्रथा चालू केली होती वारकरी संप्रदायाची ही प्रथा अशीच चालू ठेवून त्यांची मुलं त्यांची 3 मुलं तसेच त्यांचे सर्व कुटुंब ही प्रथा आजही चालू ठेवत आहे. वारकरी संप्रदाय आज आपण पाहतो की आपली संस्कृती ही मोठी चालत आहे. पाश्चात्य संस्कृती ही आपल्या देशातच येत आहे परंतु आज अशी काही संस्कृती जुनी संस्कृती आहे की जी नियमित चालू ठेवल्याने आपली ही संस्कृतीने संस्कृतीचं नियमित रक्षण होईल आणि वारकरी संप्रदायाची ही प्रथा नियमित चालू राहील. तसेच आज या दिंडीचं स्वागत आम्ही बारस्कर कुटुंबियांनी हे वृक्षारोपण करून लावलेलं आहे. याचं कारण असंच की वृक्षारोपण केल्याने वरुण राजा हा प्रसन्न व्हावा आणि विठ्ठलाची कृपा ही शेतकरी राजावर नेहमीच राहावी व शेतकरी राजा हा खुश राहावा अशी मी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करते. घरी दिंडी सोहळा आज संपन्न होत आहे. सरला बेट कोपरगाव येथून जे दिंडीचं प्रस्थान होतं रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा पायी दिंडी सोहळा आयोजित केलेला असतो. दरवर्षी आमच्या इथे ह्या दिंडीचं कोपरचं भोजनाचा व्यवस्था केली जाते. यावर्षीही भरपूर असे भाविक पंढरपूरला महाराजांबरोबर जात आहेत आणि यांची सर्वांची व्यवस्था आपण या ठिकाणी सावळी नाक्यावर केलेली आहे. आमच्या वडिलांनी 1994 साली ही दिंडी या पहिले भोजनासाठी आमच्या घरी बोलवली होती तेव्हापासून हा वारसा आम्ही आता हा पुढे चालवत आहोत. या दिंडीच्या आगमनानिमित्त महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.